आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. गंगापूर तालुक्यातील कानडगाव येथे राहणारा काकासाहेब शिंदे हा तरुण मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी औरंगाबादला आला होता. मात्र प्रशासनाने आंदोलनकर्त्यांच्या मागण्या न मानल्याने व आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने काकासाहेब शिंदेने गोदापात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतली. याचा निषेध म्हणून समस्त मराठा समाजाच्या संघटनांनी 24 जुलैला महाराष्ट्र बंद जाहीर केला आहे. समस्त सकल मराठा समाज बांधवांना शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव बोरपाटील यांनी बंदमध्ये सामील होण्यामागचा उद्देश आणि या बंदमध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत याबाबत मार्गदर्शन केले. ऐकूया ते काय म्हणाले. जाहीरपणे विनंती, जाहीरपणे आवाहन. आज गंगापूर तालुका औरंगाबाद येथे प्रवरा संगम येथील ब्रिजवर काकासाहेब शिंदे हा आपला सर्वांचा मराठा भाऊ आपल्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मागण्यांसाठी ज्वलंत प्रश्नांसाठी शहीद झालेला आहे. 2 वर्षापूर्वी कोपर्डीच्या अन्यायी अत्याचारी घटनेपासून मराठा क्रांती मोर्चा हे आंदोलन ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आंदोलन न्यायासाठी मराठ्यांनी शांततेच्या मार्गाने हाती घेतलेलं होतं. रक्त न सांडता न्याय मिळावा ही सर्वसामान्य तमाम मराठा समाजाची अपेक्षा होती, परंतु आज आमचं रक्त सांडलेलं आहे. आणि म्हणून जाहीरपणे आवाहन, मराठा समाजाच्या ज्या काही सर्व ज्वलंत मागण्या आहेत मराठा क्रांती मोर्चामधून केलेल्या, त्यात प्रामुख्याने आरक्षणाची जी मागणी आहे, आरक्षणाच्या मागणीसह ॲट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापरा रोखण्यासाठी दुरुस्ती, शेतकरी वर्गाच्या ज्या समस्या, त्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, महिलांच्या संरक्षणाबाबत ठोस उपाययोजना केल्या जाव्यात, छत्रपती शिवरायांचं शिवस्मारक असेल, छत्रपती शिवाजी महाराज मराठा इतिहास मराठ्यांचा अवमान करण्याची जी प्रवृत्ती बळावलेल्या आहेत याला ठोस कायदेशीर उपाययोजना केल्या जाव्यात, अशा विविध मागण्या ज्या मराठा क्रांती मोर्चातून आपण केलेल्या होत्या, त्या सर्व मागण्यांबाबत महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिळवाड केलेला अशी मराठा समाजाची भावना आहे. खरं तर अनेक समाज बांधव आजही शांततेनेच आंदोलन व्हावे या मताचे होते, मात्र सरकार मराठ्यांना मजबूर करीत आहे. मराठ्यांना मराठ्यांचं रक्त सांडण्याची वेळ आलेली आहे. म्हणून या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की उद्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचा जो काही छळ केलेला आहे त्यांच्या मागण्याबाबतीत, म्हणून मुख्यमंत्री पदावर त्यांना त्यांची राहण्याची पात्रता नाही आहे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. शहीद काकासाहेब शिंदे याच्या मृत्यूस कारणीभूत इथले तहसीलदार, PI, प्रांताधिकारी, DYSP यांना तात्काळ बडतर्फ करून यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला गेला पाहिजे, ॲट्रॉसिटीबाबत निर्णय घेतला गेला पाहिजे. आणि जी काही मेगा भरती सरकार करू पाहत आहे, 72,000 जागांची नोकर शासकीय नोकर भरतीची सरकारला करायची आहे, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत ही मेगा भरती रद्द करण्यात यावी, ही एक प्रमुख मागणी आहे. या सर्व मागण्यांच्या बाबतीत जोपर्यंत आता सरकार निर्णय घेत नाही, जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा छळ करणारा मुख्यमंत्री राजीनामा देत नाही, आमच्या भावांना रक्त सांडायची वेळ ज्यांनी आणली त्या मुख्यमंत्र्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे. या मागणीसाठी बेमुदत बंद उद्या 24 जुलै 2018 पासून महाराष्ट्रात सकल मराठा समाज सर्व संघटनांसह पुकारित आहे. गावागावातल्या मराठा समाज बांधवांना आवाहन करतो, महिला मुलं आबाल वृद्ध सर्वांनी गाड्या घोड्या टेम्पो बैलगाड्या जनावरांसह आपापल्या गावावर जवळून जाणारे मुख्य रस्ते असतील, मुख्य ठिकाणं असतील, या ठिकाणी हजारो लाखोच्या संख्येने येऊन ठाण मांडावं. उद्रेक करायची गरज नाही, मराठ्यांची संख्येची ताकद या जुलमी व्यवस्थेला उलथून टाकल्याशिवाय मागे हटणार नाही कुठल्याही परिस्थितीत. आता आंदोलनाचे अनेक टप्पे आपल्याला करायची, आता वाट पाहायची. आता मराठ्यांचा एवढा संयम आता राहिलेला नाही, म्हणून आता आरपारची लढाई लढूयात.
काय मतभेद गटतट काही नाहीयेत, कुणाचेही नाहीयेत, कुठल्याही संघटनांचे नाहीयेत। एक मराठा लाख मराठा आम्ही जेव्हा म्हणतो की कृतीत आणायची वेळ आलेली आहे आणि कर्म मराठा धर्म मराठा या न्यायाने आता रणांगणात उतरण्याची वेळ आलेली आहे। पुन्हा एकदा आव्हान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे। मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मराठा क्रांती मोर्चातून केलेल्या आरक्षणाचं सगळ्या मागण्यांना न्याय मिळाला पाहिजे। तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही। संख्येची ताकद दाखवावी असं नम्र आवाहन करतो। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।